हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू इंजिंग टॅगर विद्यार्थी मित्रांनो आपण काल डिप्लोमाची जी अलॉटमेंट झालेली आहे ती आपण बघितलेली असेल ज्या विद्यार्थ्यांनी बघितले नसेल ते विद्यार्थी आपले लॉग इन करून आता आपल्या लॉग मध्ये सुद्धा अलॉटमेंट बघू शकतात आपले लॉग इन करायचे आहेत लेफ्ट साइडला सीट स्टेटस स्टेटसमध्ये दोन ऑप्शन आलेले तुम्हाला दिसतील आता सीट ॲक्सेप्टन्स फॉर अलॉटेड सीट आणि खाली कॅप वन अलॉटमेंट आधी कॅप वन अलॉटमेंट आपण बघून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला कुठले कॉलेज अलॉट झालेले आहेत कुठल्या प्रेफरन्सचे कॉलेज अलॉट झालेत हे बघून घ्यायचे त्याची प्रिंट पी एफमध्ये सेव्ह करून ठेवा त्यानंतर आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स फॉर अलॉटेड सीट यावर क्लिक करायची आहेत आता हा ऑप्शन अजून लॉक आहे कारण हा दहा अकरा ते अकराच्या दरम्यान ओपन होईल त्यावेळी आपण यावर क्लिक करून पुढची प्रोसेस करू शकतात हा व्हिडिओ मी आपल्याला पुढील प्रोसेस समजून देण्यासाठी करत आहेत आता सध्या ती लॉक असल्याने मी पुढची प्रोसेस तुम्हाला डेमो थ्रू दाखवू शकत नाही परंतु प्रोसिजर मी तुम्हाला सांगून ठेवतोय ती आपण अकरा वाजेनंतर फॉलो करायची आहेत सीट ऍक्सेप्टन्स फॉर अलॉटेड सीट वर क्लिक केल्यानंतर सेल्फ व्हेरिफिकेशनचं पेज ओपन होईल आपल्याला सेल्फ व्हेरिफिकेशन करायची आहेत राऊंड वन साठी सीट ऍक्सेप्टन्स प्रोसेस आणि इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग ही आपल्याला एकोणावीस सप्टेंबर तेवीस ते सप्टेंबर पाच वाजेपर्यंत करायची आहेत सेल्फ मध्ये विद्यार्थ्याने त्याच्या लॉग इनमध्ये क्वालिफिकेशन मार्क्स कॅटेगरी जेंडर रिझर्वेशन स्पेसिफिक रिझर्वेशन हे चेक करायचे आहेत आणि ते बरोबर आहे हे कन्फर्म करायचे आहेत त्यानंतर त्या ठिकाणी आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट सुद्धा चेक करायचे आहेत आणि ते चेक करून ते सर्व डॉक्युमेंट्स बरोबर आहेत याची खात्री करून डिक्लेरेशनमध्ये चेकबॉक्समध्ये टिक करायचे आहे याचा अर्थ ते ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि सेल्फ व्हेरिफिकेशन कन्फर्म करायचे आहेत त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्सचं पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला अलॉट झालेले कॉलेज चॉईस कोड ते सर्व त्या ठिकाणी डिस्प्ले होईल त्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आलेले असतील एक म्हणजे फ्रीज आणि दुसरा नॉन फ्रीज आता काही विद्यार्थ्यांच्या इनमध्ये फक्त ऑटो फ्रीज दिसत फ्रीज दिसत असेल काही विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेल्या ऑप्शनमधलं पहिलं ऑप्शन जर मिळालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना एकच ऑप्शन दिसेल आणि तो म्हणजे फ्रीज अशा विद्यार्थ्यांचं ते ऑटो फ्रीज असेल ते फक्त त्यांनी कन्फर्म करायचे आहेत कन्फर्म करण्यापूर्वी आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स फीज रुपीज वन थाउजंड ऑनलाईन पे करायची असते ती पे केल्यानंतर आपली सीट त्या ठिकाणी कन्फर्म होईल जे विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी ऑटो फ्रीज कन्फर्म करतील अशा विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता ना 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 ना। येणार नाही आहे याचा अर्थ ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट ऑप्शन मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना ती सीट ॲक्सेप्ट करायचीच करायची आहे ती करून त्या इन्स्टिट्यूटला जाऊन ॲडमिशन घ्यायची आहे जर एखाद्या विद्यार्थ्याने ती सीट ॲक्सेप्टन्स कन्फर्म केली नाहीत किंवा कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेतली नाही तर अशा विद्यार्थ्याची सीट मात्र नंतर त्याला मिळणार नाहीत त्याला त्यावर क्लेम करता येणार नाहीत तेव्हा ही सीट ॲक्सेप्टन्स व्यवस्थित कन्फर्म करून इन्स्टिट्यूटला ॲडमिशन कन्फर्म करायची आहेत ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट नंबरचे कॉलेज न मिळता खालील कुठल्याही नंबरचे कॉलेज अलॉट झालेले असेल आणि आपण मिळालेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असाल व आपण दुसऱ्या कॉलेजसाठी बेटरमेंटमध्ये ट्राय करणार नसाल तर आपण फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि हे फ्रीज आपण सी ॲक्सेप्टन्स फीज पे करून फ्रीज कन्फर्म करायची आहेत असे फ्रीज कन्फर्म केल्यानंतर हा विद्यार्थी राऊंड टू साठी इलिजिबल असणार नाहीत जर विद्यार्थ्याला फर्स्ट नंबरचे कॉलेज सोडून खालील प्रेफरन्सचे कॉलेज अलॉट झालेले असेल व विद्यार्थ्याला बेटरमेंटमध्ये जायचे असेल तर अशा विद्यार्थ्यांनी पुढील कॉलेजसाठी ट्राय करण्यासाठी अनफ्रीज करून तो अनफ्रीज कन्फर्म करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांची कॅप वनला मिळालेले कॉलेजची सीट तात्पुरती स्वरूपात लॉक करण्यात येईल जर त्या विद्यार्थ्यांना बेटरमेंटची कॉलेजची सीट मिळालेत तर कॅप मध्ये मिळालेले कॉलेजचे सीटचा क्लेम कॅन्सल होऊन नवीन अलॉटेड सीट त्याला फ्रीज होईल ती ऑटो फ्रीज असेल त्यावेळी ती फ्रीज कन्फर्म करून नंतर कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायची आहेत नॉट फ्रीज कन्फर्म केलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा अनफ्रीज कन्फर्म केलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला रिपोर्टिंग करायची नाही आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड वनमध्ये अलॉटमेंट झालेली आहेत अशा विद्यार्थ्यांना फ्रीज किंवा अनफ्रीज कन्फम करण्यासाठी सीट ॲक्सेप्टन्स फी रुपीस वन थाउजंड ऑनलाईन भरायचीच आहे ज्या विद्यार्थ्यांना कॅप वनमध्ये अलॉटमेंट झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी डायरेक्ट कॅप राऊंडचा फॉर्म भरायचा आहे त्यांनी ती सीट ॲक्सेप्टन्स फीज राऊंड टूच्या सीट ॲक्सेप्टन्स कन्फर्मच्या वेळी करायची आहेत सीट ऍक्सेप्टन्स नंतर प्रत्यक्ष त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन कन्फर्म सुद्धा करायची आहेत बरेच विद्यार्थी सीट ॲक्सेप्टन्स कन्फर्म करतात परंतु प्रत्यक्ष त्या इन्स्टिट्यूटला जाऊन ऍडमिशन कन्फर्म करत नाही अशा विद्यार्थ्यांची ती सीट चा क्लेम हा कॅन्सल होतो इन्स्टिट्यूटला ॲडमिशन कन्फर्म करताना विद्यार्थ्याला त्याच्यासोबत सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत पासपोर्ट साईजचे सोबत ठेवायचे आहेत त्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंटचे जेरॉक्स सोबत घेऊन जायचे आहेत तसेच आपण एफ सी कन्फर्मची प्रिंटसुद्धा इन्स्टिट्यूटला घेऊन जायची आहेत आणि त्या इन्स्टिट्यूटला त्यांचं ॲडमिशन त्या फॉर्म भरून हे सर्व डॉक्युमेंट जोडून आपण कॉलेजची फीज पेड करून ती ॲडमिशन आपण कन्फर्म करू शकतात अलॉटमेंटनंतरची सर्व प्रक्रिया आपण त्या प्रत्यक्ष कॉलेजला जाऊनसुद्धा करू शकतात त्यावेळी आपल्याला कॉलेज त्या प्रोसेसमध्ये मार्गदर्शन सुद्धा करतील आणि पूर्ण प्रोसेस कंप्लीट सुद्धा करून देतील ऍडमिशन कन्फर्म केल्यानंतर कॉलेजकडनं तुम्हाला कन्फर्मेशन कन्फर्मेशनचे लेटर दिले जाईल हे लेटर आपण व्यवस्थित सांभाळून ठेवायचे आहेत कारण हे आपल्याला तीन वर्षाच्या स्कॉलरशिपसाठी हे लेटर आपल्याला लागणार आहेत तसेच सीट ऍक्सेप्टन्स आपण जी कन्फर्म केलेली आहे त्याची प्रिंट सुद्धा आपल्याकडे व्यवस्थित जपून ठेवायची आहेत सुद्धा आपल्याला स्कॉलरशिपच्या वेळी अपलोड करायची आहेत तेव्हा हे सर्व गोष्टी आपण व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत कॉलेजला ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करण्यापूर्वी त्याचे स्कॅन कॉपीज आपल्याकडे ईमेलवर स्टोअर करून ठेवा तसेच काही झेरॉक्स सेट आपण त्याचे बनवून ठेवा जेणेकरून आपल्याला पुढील महत्त्वाच्या ठिकाणी हे डॉक्युमेंट सबमिट करायचे असतील तर ते सबमिट करता येतील या व्हिडिओमध्ये सीट ॲक्सेप्टन्स आणि इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग याबद्दलची पूर्ण प्रोसेस आम्ही आपल्याला सविस्तरपणे सांगितलेली आहे तरी आपल्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये क्वेरीज टाकून विचारू शकतात विद्यार्थी मित्रांनो फ्रीज अनफ्रीज करताना मात्र घाई करू नका जर तो कॉन्सेप्ट समजलेला नसेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर आपण जॉईन व्हा किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आपली क्वेरी तिथं टाकून आपण ती विचारू शकतात आणि ती कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतरच आपण फ्रीज अनफ्रीज ते कन्फर्म करायचं आहे हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांनाही ही प्रोसेस समजू शकेल आणि त्यांना जी काही अलॉटमेंट झालेली आहेत त्यामधले कॉलेज त्यांना फ्रीज करता येईल किंवा बेटरमेंटमध्ये जाता येईल व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागते तेव्हा आपण हा व्हिडिओ जर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलात तर आम्हालाही त्यातून ते मोटिवेशन मिळेल आणि चांगल्यात चांगले व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी तयार करू शकू ज्या विद्यार्थ्यांना कॅप वनमध्ये अलॉटमेंट झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी नाराज व्हायची गरज नाहीये त्यांनी राऊंड टू साठी सीट मॅट्रिक्स बघून पुढचा राऊंड टू चे ऑप्शन व्यवस्थित भरायचे आहे जेणेकरून आपल्यालाही पुढच्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट होईल अलॉटमेंट लेटरच्या खाली इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून त्या पद्धतीने आपण प्रोसेस करायची आहेत कॅप राऊंड वन सीट ॲक्सेप्टन्स आणि इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग ही एकोणावीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर पाच वाजेपर्यंत कंप्लीट करायची आहेत तेव्हा लवकरच भेटूया पुढच्या अपडेटसह काही अडचण असल्यास फेरी कमेंट बॉक्समध्ये टाका आपण ती सॉल्व्ह करू थँक्यू